मनरेगा मुद्रा स्टँडअप इंडिया या मोदी सरकारच्या काळातील योजना न्याय योजनेपेक्षा प्रभावी असल्याचं मत दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे चेअरमन मिलिंद कांबळे यांनी व्यक्त केलंय. न्याय योजनेपेक्षा मनरेगा मुद्रा स्टँडअप इंडिया या योजना चांगल्या आहेत. युपीए सरकारने त्यांच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या नाहीत. मोदी सरकारच्या काळात सरकारी योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आल्यात. मोदी सरकार हे मागील सरकारपेक्षा चांगले होते. अर्थव्यवस्थेबाबत बोलताना ते म्हणाले, भारताने जेव्हा खुली अर्थव्यवस्था स्वीकारली तेव्हा यासोबत अनेक आव्हाने सुद्धा अर्थव्यवस्थेसमोर निर्माण केली आहेत. काळा पैसा, समांतर अर्थव्यवस्था, कॅश इकॉनॉमी ही त्यापैकी काही आव्हाने असल्याचं मत मिलिंद कांबळे यांनी यावेळी व्यक्त केलंय. आणि आज ती मारुती कुठे आहे आणि किती गाड्या आलेल्या आहेत. आज सगळ्या देशात जर बघितलं तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय तर पार्किंगचा प्रॉब्लेम आहे. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय तर ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे. जर आपण बर्ड आय व्ह्यूनी जर आपल्या देशाकडे जर बघितलं तर आपल्या लक्षात असं येतं की भारत हा एक अंडर कन्स्ट्रक्शन देश आहे. तुम्ही कुठल्याही शहरामध्ये जा, आज मेट्रोचं काम चालू आहे, फ्लायओव्हरचं काम चालू आहे, नवीन बिल्डिंग्स, मॉल्स आणि ह्या सगळ्या गोष्टी देशभर चालू आहे. मॉल मधलं जाण्याचं पर्सेंटेज वाढलंय, लोकांच्या खरेदीचं प्रमाण वाढलेलं आहे, क्रयशक्ती ही आपली वाढत गेलेली आहे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी जर आपण बघितल्या तर आपली जी इकॉनॉमी आहे ही इकॉनॉमी एका चांगल्या फुटिंगवरती पुढे जाताना आपल्याला दिसते.